उद्यापासून शाळा सुरू होणार कोरोना प्रतिबंधक नियम पाळावे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आव्हान उद्यापासून राज्यातील अनेक ठिकाणच्या शाळा सुरू होत आहेत शाळांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी मुलांमध्ये थोडीही लक्षणं आढळल्यास चाचणी करून घ्यावी आणि एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्यास ज्या वर्गातील विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आला आहे तो वर्ग बंद ठेवावा अशी सूचना शिक्षण विभागाकडे करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे ते जालन्यात बोलत होते लोकल सर्कल कम्युनिटी प्लॅटफॉर्मनं एक सर्वेक्षण गेलं असून या सर्वेक्षणात बासष्ट टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास नकार दिल्याचं समोर आलं आहे यावर बोलताना पालकांनी काळजी करण्याचं कारण नसून जगभरातील शाळांचा अभ्यास करूनच राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये असाही शाळा सुरू करण्यामागचा हेतू असल्याचं ते म्हणाले त्यामुळे पालकांनी काळजी न करता नियम पाळावे असं आवाहन देखील टोपे यांनी केलंय लोकांनी नियम पाळल्यास राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येईल आणि राज्यात लागू केलेले निर्बंध मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून कमी करण्यात येतील राज्यात लस घेणं सक्तीचं नाही मात्र नागरिकांच्या आरोग्यासाठी लस घेण्यास त्यांना भाग पाडू असं सांगत सध्या लता मंगेशकर यांची तब्येत स्थिर नसल्याची माहिती देखील राजेश टोपे यांनी दिली जवळजवळ असं आहे की सर्व शाळा सुरू कराव्यात अशी सूचना आहे पण ज्या जिल्ह्यामध्ये अतिशय जास्त पॉझिटिव्हिटी रेट असेल त्या ठिकाणी स्थानिक प्रशासनानी आणि स्थानिक सन्मान्य पालकमंत्र्यांनी ठरवावं असंही त्या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे त्यामुळं फ्लेक्झिबिलिटी दिलेली आहे मला वाटतं की प्रशासनाने त्या त्या ठ था ठरवणं जास्त योग्य राहील परंतु शाळा सुरू झाल्यानंतर मात्र जे काही कोविडचे नियम आहेत ते नियम मात्र पाळले पाहिजे मुलांकडे अधिक बारकाईने लक्ष दिलं पाहिजे कोणी सुद्धा लक्षणं असलेला कोणीही मुलगा असेल विद्यार्थी असेल तर त्याच्याकडे लक्ष ठेवून त्या, त्या पद्धतीनं पटकन त्याची तपासणी करणं वगैरे वगैरे ह्यासुद्धा गोष्टी अतिशय तत्परतेने पाळल्या पाहिजेत आणि जर कोणी एखाद्या शाळेतला मुलगा जर पॉझिटिव्ह आढळला तर लगेचच त्या वर्गालासुद्धा ताबडतोबीनं सुट्टी दिली पाहिजे कारण असं आहे की लगेचच त्याला त्यांच्या सगळ्यांची तपासणी होणं आवश्यक आहे कारण स्प्रेड थांबवणं आपल्याला कुठल्याही परिस्थितीत संसर्ग होऊ नये ही पण गोष्ट महत्त्वाची आहे आणि त्याचबरोबर मुलांच्या शिक्षणाचं नुकसान होऊ नये ही पण गोष्ट महत्त्वाची आहे ह्या दोन्हीचा मध्यबिंदू म्हणून आपल्याला एक करणं गरजेचं आहे पण एक नक्कीच आहे की आम्ही ही रिस्क आणि आम्ही हे निर्णय राज्य शासनाने माननीय मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाने यासाठी घेतला की मुलांचं नुकसान होऊ नये आणि